नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण आषाढी एकादशी विशेष भगरीचे मऊसूत डोसे बनवणार आहोत आणि त्यासोबतच लागणारी शेंगदाण्याची आमटीसुद्धा बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता जे डोसे बनवलेले आहे हे अगदी मऊसूत झालेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण जे डोसे बनवलेले आहे हे अगदी छान असे जाळीदार आणि मऊसूत तयार झालेले आहे. तर असे मऊसूत डोसे बनवण्यासाठी, भगर भिजवण्यासाठी मी तुम्हाला एक खास टिपसुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. डोसे बनवण्यासाठी एक वाटी मी इथे भगर घेतलेली आहे. काही भागांमध्ये तिला वरई असेही म्हणतात. तर ती छान स्वच्छ करून घेतलेली आहे. ती एका पातेल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आता ही जी भगर आहे ही आपल्याला 3 ते 4 मिनटे लो टू मीडियम फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे, आपण भगर भाजत असताना गॅस आपल्याला अजिबात फास्ट करायची नाही, नाहीतर आपली जी भगर आहे ही लगेच तळाशी लागेल आणि ती काळी होईल. यासाठी आपल्याला ही जी भगर आहे ही लो टू मीडियम फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची आहे 3 ते 4 मिनटं. हीच ती खास ट्रिक आहे की ज्यामुळे आपले जे भगरीचे डोसे आहे हे एकदम मऊसूत तयार होणार आहे आणि भगर भिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. तर आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी टाकायचं आहे. भगर बुडेल इतपत पाणी टाकून आपल्याला ही आता 10 ते 15 मिनटं अशीच झाकून ठेवायची आहे. 10 ते 15 मिनटानंतर आपण ही मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता ही जी भगर आहे यामध्ये आता भरपूर सारं पाणी घालून ही झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनटानंतर आपली जी भगर आहे ती मस्त अशी भिजलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जशी आपण 1 ते 2 तास भगर भिजत ठेवतो अगदी तशीच भगर आपली 10 ते 15 मिनटातच भिजून तयार झालेली आहे. तर आता ही जी भगर आहे ती पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चोळून चोळून आपण हिला धुवून घेऊया. तर आपली भगरसुद्धा छान स्वच्छ धुवून झालेली आहे. आता ही जी भगर आहे ही मिक्सरमधून आपण दळून घेऊया, जी फाईन पेस्ट तयार करून घेऊया. थोडी थोडी करून आपण ही जी भगर आहे ती आता आपल्याला दळून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला पाववाटी एवढं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. त्यामुळे आपले जे धिरडे आहे हे अगदी मस्त असे सॉफ्ट आणि जाळीदार तयार होणार आहे, अजिबात कडक होणार नाही. तर अशा पद्धतीने मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. थोडं थोडं पाणी टाकून मी अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं राहिलेलं बॅटरसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने दळून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी जे बॅटर आहे ते रेडी करून घेतलेलं आहे. तर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्टसर आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे. कारण की एवढ्या घट्टसर बॅटरचे आपले जे डोसे आहे ते तयार होणार नाही. तर थोडंसं पातळसर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं नाही. अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही डोसे येतील अशा पद्धतीचं बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे. याची थिकनेस तुम्ही पाहू शकता. आता आपण लगेचच डोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक बिडाचा तवा घेतलेला आहे. जर बिडाचा तवा अवेलेबल नसेल तर तुम्ही डोशाच्या पॅनवरतीसुद्धा हे डोसे करून घेऊ शकता. आता मी शेंगदाण्याच्या तेलाने याला छान असं ग्रीस करून घेणार आहे. बटाट्याच्या मदतीने मी पूर्ण जो तवा आहे तो छान असा ग्रीस करून घेणार आहे. आणि तवा जो आहे तो आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतरच यावरती आपल्याला डोसे घालायचे आहे. त्यामुळे आपल्या डोशांना जाळीही छान पडते आणि भाजण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. तवा आपला छान कडकडीत तापलेला आहे. आता त्यावरतून आपण डोसे घालून घेऊया. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला फास्टच ठेवायची आहे. मीडियम किंवा लो फ्लेमवरती आपण हे डोसे काढणार नाही आहोत. तर फास्ट गॅसवरतीच आपल्याला काढायचे आहे. 1 ते 1.5 मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवूया. 1 ते 1.5 मिनटानंतर डोशाला छान अशी वाफ बसली की पुन्हा एकदा 1/2 मिनटं त्याची वाफ जाऊ द्यायची. वाफ पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतरच आपण ह्याला पलटवणार आहोत. किंवा झाकण काढल्या लगेचच पलटवलं तर आपला जो डोसा आहे तो तुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतरच हा पलटवायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इझिली आपला जो डोसा आहे तो पलटत आहे, चिकटतही नाही. दुसऱ्या बाजूने आपण 1/2 मिनटं याला भाजून घेऊया. तर दुसऱ्याही बाजूने तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या डोशाला खूप छान अशी जाळी पडलेली आहे. हीच एक खास ट्रिकसुद्धा आहे. जेव्हा तुम्ही घावणे किंवा डोसे बनवाल तेव्हा तो तवा आहे तो आपल्याला कडकडीत गरम करायचा आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवायची आहे. आता आपला जो डोसा आहे हा इथे भाजून रेडी झालेला आहे, तो काढून घेऊया.
एखाद्या जाळीदार भांड्यावरती आपल्याला तो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची जी वाफ आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि त्याचे जे पदर आहे ते एकमेकांना चिकटणार नाही. त्याची वाफ पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतर त्याची घडी मारून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व डोसे बनवणार आहोत. अजिबात जास्त वेळ लागत नाही. एकदा की तवा तापला की सरसर सर्व जे डोसे आहे ते 5 मिनिटात तयार होतात. उपवासाला 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही वरईचे डोसे बनवून खाऊ शकता. बऱ्याच जणांना साबुदाणा खाल्ला की प्रॉब्लेम होतो, तर त्यासाठी हे डोसे हा उत्तम पर्याय आहे. खायलाही टेस्टी आहे आणि पचायलासुद्धा हलके आहे. तर या ठिकाणी आपला दुसरासुद्धा डोसा रेडी झालेला आहे. त्याला देखील जाळी खूप छान पडलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या बाजूने आपण 10 मिनिटे याला परतवून घेऊया आणि काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले डोसेसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. सर्व डोसे आपले इथे बनवून झालेले आहे. आता त्यासोबत लागणारी आमटी जी आहे ती आपण आता बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1/2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 वाटी आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकत आहे. 3 चमचेभर यामध्ये मी दही टाकत आहे. जर नुसती शेंगदाण्याची आमटी हवी असेल तर दही तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर 1 चमचाभर इथे मी जिरं टाकत आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. 1 चमचाभर आपण साखर घालणार आहोत. दह्यासोबत साखरेचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचं छान पातळसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीचं थोडं थोडं पाणी टाकून मी पातळसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी गॅसवर मी कढाई छान गरम करून घेतलेली आहे. 1 मोठा चमचाभर मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया. थोडंसं पाणी मी त्यात अजून ॲड केलं आणि जे मिश्रण आहे ते आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे. छान असं 1 ते 1.5 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मीडियम ठेवायचं आहे. शेंगदाणे लगेच तळायला लागतात त्यासाठी. तर यामध्ये आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर यामध्ये मी 2 ग्लासभर एवढं पाणी टाकलेलं आहे. आपल्याला चटणी कितपत घट्टसर आणि कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि 1 मीडियम टू हाय फ्लेमवरती याला छान अशी एक उकळी काढायची आहे. उकळी आल्याच्या नंतर आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपली जी शेंगदाण्याची आमटी आहे ती खाण्यासाठी तयार होणार आहे. हिला जास्त शिजण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. आपल्या आमटीला खळखळून उकळी आलेली आहे म्हणजे आपली आमटी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. या ठिकाणी आषाढी एकादशी स्पेशल आपले झटपट असे भगरीचे डोसे इथं खाण्यासाठी तयार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी एक जो डोसा आहे तो ओपन करून दाखवते. तुम्ही पाहू शकता डोशाला जाळीही खूप छान पडलेली आहे आणि तो अगदी मऊसूदसुद्धा झालेला आहे. अजिबात कडक झालेला नाही, तुम्ही पाहू शकता. तर कशी वाटली आजची ही डोशांची रेसिपी ते तुम्ही मला नक्की कळवा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे जेव्हाही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल.